पनवेल महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या 126व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह असंख्य भीम अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पनवेलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे. या मिरवणुकीत भाजपचे युवा नेते परेश ठाकूर, शहराध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, शहराध्यक्ष मुग्धा लोंढे, माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत, माजी नगरसेवक गणेश पाटील, एकनाथ गायकवाड, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, सीता पाटील, संजय भूपी आदींसह असंख्य भीम अनुयायी सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जगण्याची प्रेरणा दिली, त्यांनी आम्हाला सन्मानानं जगण्याचा आत्मविश्वास दिला आणि कुठलंही संकट येऊ दे पण अन्यायापुढे झुकणार नाही, लाचारी पत्करणार नाही अशी शिकवण दिली, असे प्रतिपादन यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं यापेक्षा डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला काय नाही दिलं हा प्रश्न विचारणं तुलनेनं सोपा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला जीवनात जगण्याची प्रेरणा दिली, डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला सन्मानानं जगण्याचा आत्मविश्वास दिला आणि डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला कुठलंही संकट येऊ दे पण आम्ही अन्यायाच्या पुढे झुकणार नाही, कितीही दारिद्र्य येऊ दे आम्ही लाचारी पत्करणार नाही, कितीही संकट येऊ दे आम्ही आमची मान तुटवणार नाही हा आत्मविश्वास डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला दिला. आणि त्यामुळे मी म्हणतोय की डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला इतकं सगळं दिलं की आमचं सगळं जीवन त्यांना आम्ही जर समर्पित केलं तरी सुद्धा त्यांचे उपकार फिटणार नाही हे आज वास्तव आहे आणि हे वास्तव तुम्ही आम्ही कोणी नाकारू शकत नाही.